नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन लर्निंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे. माय नेम इज एसपी सर. तर काही विद्यार्थ्यांनी मला मेसेज केला की सर आमचा अभ्यास काही झाला नाही, तर काहीतरी शेवटी सांगा. तर एवढं जर समजा तुम्ही केलं तर तुमचे 50 मार्क फिक्स होऊन जातील. तर तुम्हाला आता काय करायचं आहे बघा. सेक्शन 1 12th इंग्लिशच्या पेपरमध्ये सेक्शन 1 याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 जो असतो A4 पर्सनल रिस्पॉन्स तुम्हाला करायचा आहे. इथं तुमचे 2 मार्क फिक्स होऊन जातील. पर्सनल रिस्पॉन्स तुम्हाला स्वतःहून मनानं लिहायचं आहे. तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये लिहायचं आहे, तुमचं ओपिनियन मांडायचं आहे, तुमचं मत मांडायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही काही बी लिहू शकता, फक्त इंग्लिशमध्ये लिहा, तुम्हाला मार्क पडून जातील. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 A4 डबल एकदा पर्सनल रिस्पॉन्स आहे विद्यार्थी मित्रांनो. एक सीन पॅसेजमधला पर्सनल रिस्पॉन्स आहे, दुसरा अनसीन पॅसेजमधला पर्सनल रिस्पॉन्स आहे. एकदा यूट्यूबला तुम्ही व्हिडिओ बघून घ्या पर्सनल रिस्पॉन्स कशा पद्धतीने लिहायचा. तसं तर संध्याकाळी मी रात्री 8 हे सगळ्याच्या 50 जे मार्क आहेत विद्यार्थी मित्रांनो फिक्स पडणार आहेत. ओके, आणि याची PDF पण मी तुम्हाला संध्याकाळी 8 लाईव्ह लेक्चरमध्ये देणार आहे. ओके, पण तोपर्यंत तुम्ही हे सगळे एकदा बघून घ्या. तर क्वेश्चन नंबर 2 A4 हा पर्सनल रिस्पॉन्सवर असतो. स्वतःचं मत तुम्हाला लिहायचं आहे. 2-3 मॉडेल क्वेश्चन पेपर तुम्ही समजा जर सॉल्व केले वाचले तर तुमच्या लक्षात येईल की पर्सनल रिस्पॉन्स कशा पद्धतीने लिहायचा. खूप सोपा असतो, 2 मार्क. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 B असतो विद्यार्थी मित्रांनो, समरी रायटिंग. एक पॅरेग्राफ तुम्हाला दिलेला असतो आणि त्या पॅरेग्राफची समरी रायटिंग तुम्हाला लिहायची असते. शॉर्टकटमध्ये तुम्हाला तोच पॅरेग्राफ डबल एकदा लिहायचा असतो. तुमच्या शब्दामध्ये त्याचं टायटल तुम्हाला लिहायचं असतं आणि एकदम शॉर्टकटमध्ये लिहायचं असतं. एकच पॅरेग्राफ तुम्हाला तो करायचा असतो, 3 मार्क असतं. त्याच्यानंतर सी माइंड मॅपिंग असतो, 3 मार्काला हा पण सोपा आहे, तुम्ही एकदा बघून घ्या. तर अशा पद्धतीने हा सेक्शन 1 आहे. सेक्शन 2 विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 3 A3 जो असतो तो पर्सनल रिस्पॉन्स असतो. इथं 2 मार्क असतात. सेक्शन 2 हा पोएट्रीचा आहे पूर्णपणे आणि याच्यामध्ये B हा अप्रिशिएशन असतो. तर तुम्हाला जेवढ्या बी कविता आहेत तर त्या प्रत्येक कवितेचं अप्रिशिएशन करा. एक कविता तुम्हाला 100% येते आणि 4 मार्क तुम्हाला इथं भेटून जातात. ओके, तर हे अप्रिशिएशन तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेक्शन 3 जो आहे तो रायटिंग स्किलचा आहे. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो आता याच्यामध्ये काही विद्यार्थी काय म्हणतील, इथं व्हर्च्युअल मॅसेज जर समजा तुम्ही केला विद्यार्थी मित्रांनो, व्हर्च्युअल मॅसेज तुम्हाला ड्राफ्ट करायचा आहे. खूप सोपा आहे, म्हणजे एखादा समजा मॅसेज तुम्हाला तिथं लिहायचा असतो आणि तिथं मॅसेज क्वेश्चन पेपरमध्ये दिला असतो. ओके, मॅसेज कुणी कुणाला दिला, यस, स्टार्टिंगला कुणाला दिला त्याचं नाव लिहायचं असतं. त्याच्यानंतर मॅसेज लिहायचा असतो आणि खाली कुणी दिला ते तुम्हाला लिहायचं असतं. ॲज इट इज असतं, इथं तुम्हाला 4 मार्क भेटून जातील. व्हर्च्युअल मॅसेज हा 4 मार्कला, बघा सेक्शन 3 जो आहे 16 मार्कला आहे, आता हा व्हर्च्युअल मॅसेज जो आहे विद्यार्थी मित्रांनो हा 4 मार्कला असतो. इंटरव्ह्यू क्वेश्चनचे 10 इंटरव्ह्यू क्वेश्चन्स, हे 10 क्वेश्चन तुम्ही जर समजा पाठ केले त्याचं म्हणजे इंटरव्ह्यू तुम्हाला बनवायचा असतो. कशा पद्धतीने तुम्ही क्वेश्चन विचारणार आहे तर 4 मार्क. एखादा समजा फेमस व्यक्ती असेल तर त्याचं नाव विचारायचं नाही, त्याचं क्वालिफिकेशन विचारायचं नाही. त्याचं क्वालिफिकेशन नाव तुम्हाला माहीत असतं, सगळ्यांनाच माहीत असतं. ओके, सो त्यांनी त्याच्या करिअरची कशी सुरुवात केली अशा पद्धतीचे क्वेश्चन विचारायचे. हाऊ डूड यू स्टार्ट युअर करिअर, व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ युअर लाईफ. ओके, अशा पद्धतीने क्वेश्चन विचारायचे. 10 प्रश्न आहेत, हे 10 प्रश्न मी तुम्हाला संध्याकाळी 8 लाईव्ह लेक्चरमध्ये देणार आहे. सध्याला विद्यार्थ्यांनी फक्त फोन केला होता आणि सांगितलं होतं की सर काय करायचं, आमचा काहीच अभ्यास झाला नाही. तर 50 मार्क फिक्स करायचे असतील तर तुम्हाला हे करायचं आहे, हे मी तुम्हाला सांगत आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्पीच बनवायचे. तुम्हाला एका टॉपिक दिला जाईल, ओके, समजा सेव ट्री नावाचा टॉपिक दिला जाईल. सो त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे, हॅलो एव्हरीवन, ऑल द डिग्नेटरीज प्रेझेंट ऑन द डायस अँड आय एम द, तुमचं नाव लिहायचं आहे. आणि त्याच्यानंतर सो आय एम मेकिंग द स्पीच ऑफ किंवा आय एम गोईंग टू टेल यू द स्पीच ऑफ, तर ते टॉपिक लिहायचं आहे. आणि त्याच्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे, मोजक्या शब्दामध्ये लिहायचं आहे. इथं तुम्हाला 4 मार्क विद्यार्थी मित्रांनो भेटून जातील. त्याच्यानंतर इथं अपील रायटिंग आहे, हे पण खूप सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही याचा व्हिडिओ वगैरे बघा, 4-5 मिनटाचा व्हिडिओ आहे, इथं पण तुम्हाला हे 4 मार्क भेटून जातील. ओके, आणि सेक्शन 4 जो आहे तो आहे नॉवेलचा. नॉवेलमध्ये तुम्ही नॉवेल वाचत वगैरे बसू नका. ब्रेन स्टॉर्मिंगचे जे क्वेश्चन आहेत म्हणजे बघा, ज्या बी तुमच्या किती समजा मला वाटते 3-4 नॉवेल असतील. ओके, सर, सो त्या 4 ज्या नॉवेल आहेत, बरोबर आहे, त्या 4 नॉवेल तुम्हाला करायच्या आहेत आणि वाचायचं वगैरे नाही. ब्रेन स्टॉर्मिंग एक्सरसाइजचे जे क्वेश्चन आहेत ते ॲज इट इज मॅच द पेअर असतील, त्याच्यानंतर ऑड मॅन आउट असेल. ओके, तर सगळेच्या सगळे जे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला करायचे आहेत. इथं तुम्हाला 16 मार्क भेटतील. रायटिंग स्किलचे 16 मार्क, हे 16 मार्क 32 मार्क, त्याच्यानंतर 32 × 4 36 आणि 2 किती 38 आणि 2 40 आणि 2 42 आणि 6 जवळपास 48 आणि बाकी तुम्ही सीन पॅरेग्राफमधून बाकी वगैरे तुम्ही लिहू शकता. ओके, तर असे मिळून विद्यार्थी मित्रांनो हे 50 मार्क तुमचे इथं पक्के होतील. तुमचे 50 मार्क या ठिकाणी फिक्स होतील. तर हे सगळं तुम्हाला हे सगळं करायचं, एकदा लिहून घ्या काय काय करायचं काही नाही. आणि आजच्या दिवस विद्यार्थी मित्रांनो संध्याकाळी आता 8 वाजेपर्यंत तुम्हाला हे सगळं करायचं आहे. पर्सनल रिस्पॉन्स कशा पद्धतीने
लिहायचं आहे, समर रायटिंग कशी लिहायची, माइंड मॅपिंग कसं लिहायचं आहे, अप्रिशिएशन लिहायचं आहे, व्हर्च्युअल मॅचेस, इंटरव्ह्यू क्वेश्चन, स्पीच, अपील आणि नॉवेलचे ब्रेन स्टॉर्मिंग क्वेश्चन. नॉवेल वाचत बसू नका, नॉवेल ह्या खूप अवघड येतात आणि खूप मोठ्या येतात. ओके, तर एवढं तुम्ही करा आजच्या दिवसामध्ये आणि संध्याकाळी 8 वाजता नक्कीच जॉईन करा लाईव्ह. तुम्हाला हे सगळंच्या सगळं मी सांगणार आहे कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचं आहे आणि याची जी PDF आहे विद्यार्थी मित्रांनो, या ज्या PDF नोट्स आहेत, या PDF नोट्स पण मी तुम्हाला संध्याकाळी 8 वाजता लाईव्ह लेक्चरमध्ये नंतर देणार आहे. ओके, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. थँक्यू, धन्यवाद. काही भी अडचण असेल तर मला कॉमेंट करा, त्याचा रिप्लाय मी तुम्हाला लगेच करतो. धन्यवाद.